महानगरपालिकेच्या रोजगार मेळाव्याला बेरोजगाराची मोठी गर्दी असून विशेषतः या मेळाव्याला महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. शहरातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा याकरिता मनपाच्या वतीने आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. टीव्ही सेंटर भागातील मौलाना आझाद संशोधन केंद्र आयोजित केलेल्या या मेळाव्यात बेरोजगारांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. मनपा, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावे याकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात नोंदणी करण्यासाठी आज सकाळी 9 वाजेपासून शहर व परिसरातील बेरोजगार युवक युवतींच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या मेळाव्यात 50 विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यात इंडुरन्स टेक्नॉलॉजी, बडवे इंजिनिअरिंग, वेरॉक ग्रुप ट्रान्समिशन, धूत ट्रान्समिशन, आरएल स्टील एनर्जी, रिलायन्स, पगारिया ऑटो, हॉटेल अमरप्रीत, अजंता अम्बेसेडर, निर्लेप अप्लायन्सेस, गायके ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यासह विविध नामांकित कंपन्या पात्र उम्मेदवारांना रोजगार देणार आहेत. सकाळी 9 वाजता सुरू झालेला हा मेळावा सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार असून यातून सुमारे 20,317 उमेदवारांना रोजगार मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिका आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्रातर्फे संयुक्त विद्यमाने आज रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी विविध मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. एकूण 50 मोठ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या असून जवळपास 4,500 ते 5,000 विद्यार्थ्यांनी दुपारपर्यंत नोंदणी केलेली आहे. हे दिवसभर चालू असून या ठिकाणी कंपन्यांतर्फे ट्रेनिंग झालेले किंवा सर्व पात्रताधारक उमेदवारांशी इंटरव्ह्यू मुलाखत घेऊन त्यांना प्लेसमेंट देण्यात येणार आहे. तर ही रोजगाराची एक सुवर्ण संधी महानगरपालिका आणि जिल्हा रोजगार स्वयंरोजगार केंद्राने उपलब्ध करून दिलेली आहे. साधारणतः या मेळाव्यामध्ये किती जणांना रोजगार मिळू शकतो तुम्हाला? कंपन्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 1,500 रिक्त जागा ची संख्या त्यांनी दिलेली आहे. प्लेसमेंट्स नंतर आपल्याला जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी याचा रोजगार मिळण्याचा लाभ मिळू शकतो. आणि या रोजगार मेळाव्यामध्ये औरंगाबाद शहरातील कंपन्यांचा सहभाग आहे का महाराष्ट्रभरातील? औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या ठिकाणच्या कंपन्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. पेपरमधून आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिल्यामुळे जास्तीत जास्त औरंगाबाद शहरातील नागरिक आणि उमेदवार या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. यासाठी आम्हाला स्वयंरोजगार केंद्राची पण मदत झालेली आहे आणि सर्व माननीय आयुक्त आणि सर्व पदाधिकारी यांची देखील आम्हाला मोलाचे मार्गदर्शन आवश्यक आहे. मेळाव्यात 10वी 12वी ITI पदवीधारकांसह विविध शाखांच्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.